नमस्कार. डाएट थेरपीच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजचा विशेष भाग हा आरोग्य अन्न तीळ यावर आधारित आहे. बघा, तीळ ही एक वनौषधी वनस्पती आहे. तसंच तीळ हे एक खाद्य बियाणं तेल म्हणून वापरलं जातं. तसंच याला चवही चांगली आहे. हे जिंजली सीड्स नावाने, तसंच तीळ, तसंच सिसेम सीड्स, तसंच बेन्ने सीड्स या नावाने ओळखलं जातं. याची ऑक्सिडेशन आणि रॅन्सिडिटीची पातळी जास्त असल्यामुळे ह्याला तेल बियांची राणी म्हणून ओळखलं जातं. या ज्या तिळाच्या बिया असतात याच्यात 50 ते 60% उच्च दर्जाचं तेल असतं. तसंच यामध्ये पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात आणि नैसर्गिकदृष्ट्या जे अँटीऑक्सिडंट असतात त्यामध्ये सेसमिन, सेसामोलिन आणि टोकोफेरॉल यामध्ये भरपूर असतात. तसेच बायोॲक्टिव्ह घटक तिळाच्या तेलाची स्थिरता वाढवतं, तसेच त्याचा दर्जाही टिकून ठेवत असतं. म्हणून हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेमंद आहे. बघा, तीळ ही एक मौल्यवान पदार्थांपैकी एक आहे ज्यामध्ये आपल्याला सुगंधी गुणधर्म, तसेच अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म, चव, तसेच आरोग्याच्या दृष्टीने पोषक घटक भरपूर असलेलं पौष्टिक आहारामध्ये याचा समावेश होतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तिळगुळाचे महत्त्व एक वेगळेच आहे. तीळ ही एक मौल्यवान वनस्पती ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर आहे आणि अँटी कार्सिनोजेनिक म्हणजेच अँटी कर्करोगजन्य, कर्करोग होऊ न देणारे घटक यामध्ये आहेत. यामध्ये यकृत आणि हृदयासाठी संरक्षण देणारे घटकही आहेत. याचा वापर अलीकडच्या काळात वाढत चालला आहे. बघा, तिळाच्या बियांमध्ये प्रथिनांचं प्रमाण, तसेच जीवनसत्व ब चे प्रमाण, फायबरचे प्रमाण आणि खनिजद्रव्यांमध्ये फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅंगेनीज, तांबे आणि जस्त याचं भरपूर प्रमाण आहे. त्यामुळे तिळाच्या तेलामध्ये असलेले हे जे स्रोत आहे ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे मानले जातात. सेसमिन आणि सेसामोलिन हे दोन महत्त्वाचे जे घटक आहे ते लिग्नन्सच्या फायदेशीर गुणधर्माशी जोडलेले आहेत. बघा, याच्यामध्ये कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असते, तसेच ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब कमी करण्यासाठीही याचा भरपूर उपयोग होतो. तसेच तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ईची मात्रा भरपूर असते. हे जे तीळ आहे ह्याचा उगम विशेष म्हणजे भारतातूनच झाला आहे आणि भरपूर प्राचीन काळापासून आपण याचा वापर करत आलो आहे. हे तीळ साधारण 250 प्रजातींमध्ये उपलब्ध आहे. हे जगभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावाने ते उपलब्ध आहे. हे जे तीळ आहे या तिळाचं आपण तेल बनवतो, त्याचं कूट बनवतो, डायरेक्ट तिळाचा वापर करतो, तेल बनवल्यानंतर जे काही फायबर निघतं त्याचाही वापर केला जातो. त्यामुळे तिळाच्या तेलाची पौष्टिकता भरपूर आहे आणि त्याचे स्रोतही भरपूर आहे. तिळामध्ये प्रथिनं, कार्बोहायड्रेट, खनिज द्रव्य, जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात मिळतात. तसंच याच्यामध्ये सल्फर ॲमेन्यो ॲसिड आणि फायटोस्टेरॉल हे उच्च दर्जाचे आहेत, ज्याचा उपयोग मानवी पोषणासाठी विशेष रूपाने होत असतो. अँटीऑक्सिडंट घटक जे आहेत ते म्हणजे सेसामिन, सेसामोलिन, सेसामोल, त्यांचे ग्लुकोसिलेटेड फॉर्म आणि सेसामिनॉल, ग्लुकोसाइड्स, टोकोफेरॉल हे तेल अतिशय स्थिर करतात आणि त्यामुळे हे तेल जे आहे त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच ते दीर्घकाळ टिकणारं तेल बनतं. याची अँटीऑक्सिडंट क्वालिटी जी आहे त्यामुळे कर्करोग, हृदयरोग, रक्तवाहिन्यांसंबंधीतले आजार, ॲथरोस्क्लेरोसिस, तसेच अँटी एजिंग इफेक्ट म्हणजे वृद्धापकाळाची जी प्रक्रिया आहे, जीज होणारी प्रक्रिया आहे ती थोडी कमी करण्याचे गुणधर्म यामध्ये आहे. दाहक विरोधी म्हणजेच अँटी बॅक्टेरियल, अँटी ऑक्सिडेटिव्ह, तसेच कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत
असं हे जे तीळ आहे याच्यामध्ये फायटोस्टेरॉल हे वेगवेगळ्या घटकांमध्ये समाविष्ट केलेले आहे आणि तीळ हे एक फायटेटचा समृद्ध स्रोत आहे. तिळामध्ये हे फायटेट भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे अँटीऑक्सिडंटयुक्त गुणधर्मासाठी हे वापरले जातात. तसेच पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स यामध्ये उच्च दर्जाचे म्हणजेच गुड कोलेस्टेरॉल असलेलं चांगल्या प्रतीचं तेल वापरलं जातं ज्यामध्ये पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये दाहक विरोधी तसेच अँटीथ्रोम्बोटिक अँटी ॲथेरोस्क्लेरोसिस हायपोलिपिडेमिक गुणधर्मही असतात. शिवाय लिनोलेनिक ॲसिड ह्याच्यात उच्च पातळीने असल्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तसेच ॲथेरोस्क्लेरोसिस हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तिळाच्या तेलातील फॅसी ॲसिडमध्ये लिनोलेनिक ॲसिड लिनोलिक ॲसिड ओलिक ॲसिड पाल्मिटिक ॲसिड स्टिअरिक ॲसिड हे महत्त्वपूर्ण फॅटी ॲसिडचे घटक असतात. मी दिलेल्या आत्ताच्या माहितीचा उपयोग आपण आपल्या आहार बनविताना नक्कीच कराल. त्यामुळे संतुलित आहार घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.